नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। स्वर्गीय सत्यवान सतीश अनंता पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत तांदूळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी उपविभाग प्रमुख दीपा सतीश पाटील, विभाग संघटक रणजित सहगल, शाखा प्रमुख सुभाष पाटील यांनी स्वर्गीय सत्यवान सतीश अनंता पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब गरजूंना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले। तसेच स्वर्गीय सत्यवान सतीश अनंत पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी सामुदायिक भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदरील तांदूळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन लोढा हेवन शिवसेना शाखा येथे करण्यात आले। भाई हे आपल्यात नसले तरी ते कायम आपल्या स्मरणात असून त्यांचा वारसा पुढे नेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्य करत आहोत। त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकांची सेवा करत करत त्यांनी वीरमरण आले असे मत सर्वांच्या वतीने विभाग प्रमुख सुरेश कदम यांनी व्यक्त केले। समाजसेवक राजेश पाटील, विभाग संघटक दीपा पाटील, शाखा प्रमुख सुभाष पाटील, विभाग संघटक रणजित सहगल, विभाग प्रमुख सुरेश कदम, उपविभाग प्रमुख सुधीर माने, उपविभाग प्रमुख राजीव पाटील, उपशाखा प्रमुख सतीश अमरे, उपशाखा प्रमुख विलास कांबळे, तुषार पोळ, धनगर काका, लवदे काका, हडवळे काका, सुषमा कांबळे, फटकरे मॅडम, उर्मिला चिपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पाटील, डोंबिवली ग्रामीण विभाग संघटक अर्जुनभाई पाटील, विभाग प्रमुख अमोल भोगले, शाखा प्रमुख सतरपाल सिंग, चिपकर साहेब, समीक्षा अमरे, श्याम पाटील शाखा प्रमुख, निशांत पाटील, पार्डियन अण्णा, भास्कर आदी चे मोलाचे सहकार लाभले। स्वर्गीय सतीश अनंता पाटील यांचे कार्य उल्लेखनीय होते। लोकांच्या मदतीला ते नेहमीच धावून जात। कोरोना काळात दिवस रात्र समाज कार्य करत असतानाच त्यांना वीर मरण आले। जय महाराज। शिक्षण शाखा लोढा येऊन आयोजित आज आमच्या स्वर्गवासी सतीशभाई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मोफत तांदूळ वाटप आमचे विभाग संघटक रणजित सैगल साहेब आणि शाखा प्रमुख सुभाष पाटील तसेच आमच्या भाईचे श्रीमती हरिभद्रई पाटील यांच्या माध्यमातून आज मोफत तांदूळ वाटप होत आहे। भाईच्या स्मरणार्थ खास करून बोलण्याचा उद्देश म्हणजे आज भाई आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु जरी आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्या स्मरणात आहेत, कारण त्यांचाच हा वारसा आम्ही पुढे नेण्याचा आम्ही एक स्वप्न कायम ठेवलेलं आहे। कारण त्यांना या गोष्टीची खूप आवड असायची, अन्नदान वाटप किंवा गोरगरिबांसाठी त्यांना काही ना काहीतरी करण्याची त्यांच्या मनामध्ये कायम इच्छा असायची आणि तीच इच्छा आणि त्यांचं तेच स्वप्न आम्ही पुढे नेण्याचं काम कार्य करतो आहे। आजच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आम्ही आज त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आम्ही मोफत तांदूळ वाटप करत आहोत। या अन्नदानाच्या वाटपानिमित्त आमच्या शाखेच्या सर्व पदाधिकारी तिथे आमचे निशांत पाटील साहेब असतील, विजय शेठ असतील, उपशाखा प्रमुख सतीश आमरे, उपशाखा प्रमुख रवी पाटील, त्याचप्रमाणे महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, आम्ही सगळेच मिळून सामाजिक क्षेत्रामध्ये पक्षाच्या माध्यमातून शिवसेना शाखेच्या माध्यमातून हे कार्यक्रम करत असतो। आम्ही बऱ्याचशा गोष्टी
काही शिबिरं वगैरे असतील आम्ही वेळोवेळी, म्हणजे त्यांचा वारसा पूर्णतः आम्ही पुढे नेत आहोत. मग तिथे पॅन कार्ड शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी, आम्ही चष्मा शिबिर असेल, असे बरेचसे काही उपक्रम आम्ही राबवत असतो आणि त्यांच्या कार्याला पुढे चालना देत आम्ही एकांचं स्वप्न पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे भाई आमचे शाखा प्रमुख तर होते, त्यानंतर विभाग प्रमुख असताना, त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत ज्यावेळेला होते त्यावेळेला सरपंच होते, त्यानंतर त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक असे सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे. मग तिथे रोडचं काम असेल, गटरचे काम असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा अनेक, आता कोरोना काळामध्ये 2 वर्ष त्यांनी वर्षभर त्यांनी समाजसेवा केली, बऱ्याचशा गोष्टी त्या माध्यमाने अन्नदान वाटप केलं. त्याचप्रमाणे यूपी, बिहार, ओरिसा इकडच्या लोकांना आम्ही, रहिवाशांना आम्ही त्यांच्या गावी पाठवण्याचं काम केलं. जवळजवळ 7,500 लोकांना आम्ही इथून गावी पाठवण्याची व्यवस्था केली होती. आणि त्याच या कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत राहिले आणि त्याच सेवेच्या माध्यमातून त्यांना एक वीरमरण आलं असंच म्हणावं लागेल. कारण काम करता करता, कारण आम्ही 24 तास तिथे शाखेमध्ये, मग तिथे हॉस्पिटलचा विषय असेल, ॲडमिट करण्याचा विषय असेल किंवा कोरोनाच्या कालावधीमध्ये बेड अवेलेबल करून देण्याचा विषय असेल, हॉस्पिटलचं बिल कमी करण्याच्या बाबतीतला विषय असेल, म्हणजे भाई आमच्या 24 तास सेवा, म्हणजे त्यांचा मोबाईलला कंटिन्यू चालूच असतं, आम्ही त्यांच्याबरोबर सतत असायचो इथे शाखेमध्ये. आम्ही कंटिन्यू तिथे बसून कोरोना कालावधीमध्ये काम करत होतो आणि त्यांच्या या सर्व कामाचाच विचार किंवा त्या एक आमच्यासमोर चित्र ठेवून किंवा त्यांची जी विचारसरणी होती लोकसेवेच्या बाबतीतली किंवा लोकांना सेवा देण्याच्या बाबतीतली जी विचारसरणी होती आणि त्यांचं जे ध्येय होतं, उद्देश होता की आपण काय केलं पाहिजे किंवा लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे, आणि ते त्याच पद्धतीने आम्ही आज त्यांचं कार्य पुढे नेत आहोत. मग तिथे रोडचं काम असेल, आज जसं शाखेच्या माध्यमातून तपोवन रोडचं आणि लोडामध्ये, अख्ख्या लोडामध्ये खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे, आणि शिवाय खासदार साहेबांच्या माध्यमातून सगळ्या रोडचंही का डिवायडर असेल किंवा आपण सिमेंट कॉन्क्रीट जे रोड करतो, खासदार साहेबांच्या निधीतून आपण त्या रोडची सगळी मंजुरी घेतली. कालांतराने पावसाळ्याच्या नंतर रोडही आपले व्यवस्थित होतील. त्याचप्रमाणे शाखेच्या माध्यमातून असे आम्ही, मग तिथे राजनशेत असतील आम्ही असतो किंवा आपली कासारी ओची शाखा असेल, सगळे आम्ही पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आहोत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सामाजिक सेवेचं काम करत आहेत. लोकांना आधार कार्डचं शिबिर आता 4-5 दिवसापूर्वी राजनशेच्या ऑफिसला घेतो, म्हणजे असे अनेक उपक्रम आणि काही नाही काही, म्हणजे इकडे ह्या शाखेतून असेल किंवा गजाननच्या शाखेतून असेल किंवा आपल्या पलावाच्या शाखेतून असेल, आम्ही काही ना काही उपक्रम राबवत असतो जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल, सुविधा मिळतील, हे असे सतत आमचे उपक्रम चालू आहेत काही ना काही. हां, त्याप्रमाणे भाईने एक आमच्यासाठी लोडा रेवन संकुलासाठी एक आम्हाला एक त्यांच्या स्मशानभूमीचा फार मोठा प्रश्न होता आणि एक लोडावाल्याची परपट व्हायची, गावामध्ये घेऊन जावं लागायचं, मग ते रेल्वे ट्रॅकचा प्रश्न असेल, म्हणजे बऱ्याचशा समस्या होत्या. मग तो प्रश्न आमचा त्यांच्या कुटुंबियांची जमीन देऊन आम्हाला इथे लोडामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला ते सरपंच होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून ते स्मशानभूमी उभारून दिली आम्हाला. म्हणजे तो एक लोडाचा असे अनेक किती प्रसंग सांगावे की त्यांनी आमच्यासाठी बरेचशा काही आठवणी सोडून गेलेल्या आहेत आणि त्याच आठवणींना उजाला देण्याचं काम आम्ही पुढे करत आहोत आणि करत राहणार, एवढं बोलून माझ्या या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.